आपण आलेलो आहोत विसागडच्या पायथ्याशी वाघझरीजवळ. इथे इचलकरंजीचे गेट टुगेदर करण्यासाठी काही युवक आलेले आहेत जे 1989 10वीच्या बॅचचे होते. आज ते इथे एन्जॉयमेंट न करता ते इथे एक स्वच्छता मोहीम राबवत आहेत आणि त्याच्यातूनच आम्हाला एक चांगला छानसा संदेश मिळाला आणि म्हणून आम्ही हे कव्हर करतोय. पाहूयात आता कशा पद्धतीने त्यांनी ही स्वच्छता मोहीम राबवलेली आहे. आपण पाहतोय कशा पद्धतीने इथे कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहे आणि मला वाटतं ह्या मंडळींनी स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी छान ठिकाण शोधून काढलं आहे. नाकाला हात रुमाल जर आणला असेल एक नम्र विनंती आहे नाकाला हात रुमाल लावा व्यवस्थित पूर्ण बांधा कारण कसं कधी काही काही डस्टची अलर्जी वगैरे असते. आम्हाला तुम्हाला जसं आणलाय तसं घरी पाठवायचं आहे. काय नाही बरोबर की नाही बाय बरोबर आहे एकदम थोडा फोटो करताना ते बघा कचरा बाटल्यामध्ये असतो बघा थांबले भूषण हे बरोबर आपला जो भाग आहे तो अतिशय सुंदर आहे. फक्त आपण त्याला अस्वच्छ करून त्याची जी सुंदरता आहे ती आपण नष्ट करतो आहे. मी बऱ्याच देशामध्ये फिरतो पण सर्वात जास्त जो फरक आपल्या देशामध्ये आणि बाहेरच्या देशामध्ये जो आहे ती स्वच्छता आहे. आणि आपण आज जो इनिशिएटिव्ह आम्ही इकडे घेतलेला आहे तो त्याच दिशेने आहे. जे स्वच्छ भारत जे अभियान आहे त्याचाच एक छोटासा एक एफर्ट इथे चालू आहे जो आमच्या मित्रमंडळींनी सर्वांनी मिळून इथे करतो आहे. आय थिंक ह्यातून एकच संदेश आहे जे कोणी इकडून जात असतील हा मेसेज सगळीकडे म्हणजे हा पसरत जातील आणि जेणेकरून हा देश आपला जो सुंदर देश आहे तो अजून सुंदर कसा करता येईल ह्याच्या दृष्टीने सर्वजण प्रयत्न करतील हीच अपेक्षा आहे. ते करून एकदा हे करून नमस्कार. आपण इचलकरंजीहून इथेपर्यंत आला आहात. इचलकरंजीमध्ये किंवा आज गेट टुगेदर करताना आपण बघतोय एखाद्या रम्य ठिकाणी जाऊन आपण एन्जॉय करू शकत होतात पण इथे देखील आज एन्जॉय करण्याचं ठिकाण म्हणून बरेच लोक येतात. परंतु आपण या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवत असत आहात त्याबद्दल दोन शब्द बोला. कसं आहे की आता नगरपालिका किंवा ग्रामपंचायत ह्या भागामध्ये साफसफाई होतच असते परंतु आपण पिकनिकसाठी ज्यावेळी येत असतोय त्यावेळी निसर्गाचा ऱ्हास किती होत असतोय त्याकडे कुणाचंच लक्ष नसतंय. आपला आनंद फक्त व्यक्त करत असतोय त्यामुळं अशा ठिकाणी जाणं आवश्यक आहे ज्या ठिकाणी निसर्ग वाचला पाहिजे. आणि 1989 आमच्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या दीन इंग्लिश स्कूलच्या म्हणजे आता सध्याच्या बापूजी साळुंके हायस्कूलच्या सगळ्या आमच्या विद्यार्थी मित्रांनी ठरवलं की आपण असं काहीतरी करूया की आपण जे करत आहोत त्याचं कुठंतर आपण निसर्गाला परत देणं आहोत ह्या माध्यमातून आपण देऊ शकतोय. एकत्र येणं म्हणजे फक्त चैनी करणं गप्पा मारणं एन्जॉय करणं खेळ खेळणं हे नसून एकत्र येऊन एक चांगलं विधायक कार्य करू शकतोय आणि ती विधायक कार्य करण्याची इच्छा आमच्या सगळ्या मित्रांच्या मध्ये उत्स्फूर्तपणे आहे.
त्यामुळे आम्ही मॅक्सिमम हा विचार करतोय की आपल्याला ह्यानंतर मोठं कार्य कुठलं करता येईल. त्यामुळे सुरुवात आम्ही आंब्यातील वाघझरी इथे जे काय एन्जॉयमेंटसाठी येणारे लोक आहेत ते तिथेच सगळे प्लास्टिक टाकत असतात, त्यानंतर दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात, बरेचशे अशा गोष्टी असतात की ज्या निसर्गाला हानिकारक आहेत. त्यामुळे आम्ही त्या गोष्टी स्वच्छ करण्यासाठी आज नागरीचा सॉरी वाघझरी जे आहे त्याचा निवड केलेली आहे आणि इथली सगळी स्वच्छता चालू आहे. तुम्ही बघत असाल की जवळपास आम्ही 40 जण मित्र आहोत, एक संयमाने आणि एका विचाराने एकत्रित आम्ही ह्या गोष्टी करतोय. हा आमचा संदेश जो आहे तो 10वीचे किंवा बाकीचे जे विद्यार्थी आहेत एकत्र येत असतात आणि हॉटेलमध्ये मध्ये जाऊन किंवा आपल्या इथं जवळपास जाऊनच एन्जॉयमेंट करण्यापेक्षा अशा ठिकाणी जावा जिथं निसर्गाची राहस होत आहे आणि आपण निसर्गाला वाचूया, कारण निसर्गाचाच एक आपण पार्ट आहे. समजा निसर्ग संपला तर आपण संपणार आहे. एक हिल स्टेशन टाईप मध्ये आलेलो आहे पण आम्ही फर्स्ट टाइम आय सो हॅपी, कारण आम्ही इथं काहीतरी स्वच्छ करतोय. पहिल्यांदाच काहीतरी घेऊन येतं आणि बऱ्याच वेळा मी पाहिलं आम्ही जेव्हा आम्ही जातो तेव्हा आम्ही सगळं एकत्र एका बाजूला ठेवतो. जे काही वेस्ट आहे, प्लास्टिक्स आहे, डबे आहेत, तर माझं एवढंच आहे जे काही लोक येतील एन्जॉय करा आणि त्याच वेळेला जे तुम्ही प्लास्टिकचे डबे किंवा पत्रावळ्या वगैरे आणताय ते त्यावेळेला कृपा करून प्लीज फॉर गॉड सेक एकत्र करा आणि बाजूला ठेवा, म्हणजे जेणेकरून पुढच्या वेळी जे कोणी येतील त्यांना अतिशय आणि उत्स्फूर्तीने काम करता येईल, ते बाहेर टाकता येईल किंवा त्याचं डिस्पोजल व्यवस्थित करता येईल, कारण प्लास्टिक हे अनडिस्पोजेबल आहे. सो आय रिक्वेस्ट एव्हरीबडी, थँक्यू. मला म्हणायचं एक सामाजिक बांधिलकी आपण जपतोय, त्या सामाजिक बांधिलकी जपण्याबरोबरच आपण जसं स्वतःचं घर स्वच्छ करतो तसं आपण घराच्या बाजूचा परिसर पण स्वच्छ केला पाहिजे की जेणेकरून त्यामुळे आरोग्य आपलं चांगलं राहील, निसर्ग आपला चांगला राहील आणि निसर्गाला जर आपण त्यांना दिलेल्या पद्धतीने आपण जर त्याला दिलं देत गेलं तर आपला नक्कीच उत्कर्ष आहे आणि हा उत्कर्ष आपल्याला नेहमीच दरवर्षी मिळावा, वर्षानुवर्ष मिळावा की जेणेकरून आपल्याला निसर्गाकडून आरोग्य खूप गरजेचं आहे. आता आपण थोडं वरच्या बाजूला जाऊ, पाहू काय चाललंय. इकडे स्वच्छता मोहीम राबवणाऱ्या मंडळींनी आपल्या ओळखीचा बॅनर लावला आहे, आपण पाहू शकता. आणि आता इकडे, अरे वा, इकडे तर पूर्ण स्वच्छता झाली आहे. आणि समोर काही पर्यटक देखील आलेले आहेत, पाहूया आपण ते काय म्हणतात. कुठून आलात साहेब आपण? इचलकरंजी. इचलकरंजी येऊन आलात आपण. आता फॅमिलीमध्ये उन्हाळ्यात सुट्टीला आलात का? हा, सुट्टीला. सुट्टीला घेऊन आलाय. पण आता समोर इथं तुमच्या दृश्य दिसत आहे, काही लोक ते इचलकरंजीच आहेत, तुम्हाला माहित नसेल आहे का? नाही माहित नाही आहेत, माहित आहे. नाही, तुमच्या इचलकरंजी जे आहेत ते इथं आलेत आणि आपली सुट्टी एन्जॉय करताना हा जो परिसर आहे तो स्वच्छ करण्याचं काम ते करायला लागले. कसं वाटतंय तुम्हाला? काय नाही, अभिनंदन वाटतोय, चांगली गोष्ट आहे. आता तुम्ही इथं किती वेळ झाला आलात? 10 मिनिटं झाली. तुम्ही बघितलं ते आता स्वच्छता करायला लागले ते? कसं वाटायला तुम्हाला ती स्वच्छता करायला बघून? आता प्रत्येक जण लोक इथे येतात ते आणि कचरा टाकून जातात, तुम्ही काय करणार? कचरा टाकून जाणार घेऊन जाणार? घेऊन जाणार, कारण हे तुम्हाला बरं वाटलं काय? आपण पाहिलं आता कशा पद्धतीने या मंडळींनी ही स्वच्छता केलेली आहे. पूर्वी कशी दुर्गंधी होती हे देखील आपण पाहिलात आणि स्वच्छता कशी झालेली आहे हे देखील आपण पाहिलात. आल्यानंतर इथं बघितलं तर स्वच्छता बिलकुल नव्हती, सगळं पूर्ण कचरा पडलेला होता. आता स्वच्छता झाल्यानंतर असं वाटतंय की हे जी आता जी स्वच्छता केलेली जी जागा आहे ती अशीच कायम स्वच्छ राहावी, जेणेकरून येणारे प्रवासी बघितल्यानंतर जरा त्यांना सुखदायक वाटेल. आणि कोण बोलणार? तुम्ही बोलणार? आज आमच्या गेट टुगेदरमध्ये अचानक एक कार्यक्रम ठरलेला आहे, असं काही ठरवून आम्ही आलेलो नाही इथं. त्यामुळे आम्हाला स्वच्छता करताना किंवा हा स्वच्छता संदेश बाहेरच्या दुसऱ्या पर्यटकांना चांगला मिळावा आणि येणाऱ्या पर्यटकांनी पण ह्या पद्धतीनं योजना राबवाव्यात हे अशी माझी इच्छा आहे. आता आपण थोडं खालच्या बाजूला जाऊया, ज्यामुळे या स्थळाला वाघझरी म्हटलं जातं.
तर ही आहे विहीर. या विहिरीचे पाणी बाजूला असणाऱ्या तलावात साठते व तलाव भरला तर त्याचेही पाणी रिव्हर्स म्हणजे विहिरीत जाते. आपण पाहतोय या पाण्याने इथले पर्यटक हातपाय धुतात. तर पूर्वी हे पाणी प्यायचे देखील. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हे तलाव नैसर्गिक आहे. इथे सर्व प्राणी पाणी पिण्यासाठी येतात. काही वर्षापूर्वी इथे वाघ पाणी प्यायला यायचे आणि म्हणूनच या ठिकाणाचे नाव वाघझरी असे संबोधले गेले आहे. आता ते आढळत नाहीत. सर आपण कुठून आलात? आम्ही कोल्हापूरहून आलो. बर, आता या ठिकाणी एक दृश्य दिसते तुम्हाला. काही लोक इचलकरंजीची जी मंडळी आहेत ही स्वच्छता मोहीम राबवत आहेत. ती देखील आज तुम्ही एन्जॉय करण्यासाठी आला असाल. पर्यटनासाठी आलेला. पर्यटनासाठी आला. ते देखील आज पर्यटनासाठी आले आहेत पण ते एक स्वच्छता मोहीम राबवत आहेत. काय फील होत आहे तुम्हाला सर? अतिशय चांगलं विधायक कार्य आहे हे आणि आजच्या काळाची गरज आहे. स्वच्छता ही सगळ्यांनी केली पाहिजे आणि आपले हे जे पर्यावरण आहे हे आपण वाचवलं पाहिजे. तर हे आमच्या पुढच्या पिढीला ह्या नेचरचा उपयोग होईल आणि सगळ्यांनी हे साधन सामुग्री अतिशय काटकसरीने ही वापरली पाहिजे आणि पुढच्या पिढीसाठी जतन करून ठेवली पाहिजे. अतिशय चांगली मोहीम आहे आणि अशी ही पूर्ण महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात करता आली पाहिजे आणि केली पाहिजे. आम्हाला हे पाहून फार आनंद झाला. ओके सर. त्यामुळे आम्ही स्वतः याला थोडासा हातभार आता लावणार आहोत. ओके सर. अगदी हो हो. खूप बरं वाटलं. थँक्यू. आम्हाला इथं जागा स्वच्छ दिसली आहे म्हणून आम्ही इथं बस प्रत्येकाने कचरा कुंडीत तरी टाकावा नाहीतर घेऊन. मी प्राध्यापक डॉक्टर भूषण सोनवणे, इचलकरंजी ह्या शहरामध्ये माझं पूर्ण शिक्षण झालं होतं. पण माझे हे बालमित्र आहेत 1989 ते 10वीचे. ह्या मित्रांच्या सोबत आज एक दिवस घालवायचं म्हणून मी माझं पूर्ण काम सोडून आलो. संदीप कल्याणकर हे माझे मित्र आहेत. अतिशय स्नेही, सगळ्यांना मन मिळवूपणे एकत्र आणलं त्यांनी आणि एक अविभाज्य घटक म्हणून त्यांनी एक छोटासा प्रोग्राम जो हा अवलंबला की स्वच्छता मोहीम. डफादार हे जे माझे मित्र आहेत, डफेदार हे मित्र आहेत, ते जवळजवळ पूर्ण त्यांचं 18 वर्षाचं आयुष्य जे कोवळ्या वयामध्ये त्यांनी देशाचं आपलं संरक्षण केलेलं आहे. आणि हा जेव्हा बसमध्ये सांगत होता की काय त्यांचे अनुभव आले ते सांगत असताना माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला. आणि त्यावेळेला मला असं वाटलं की अरे आम्ही देशातल्या बाकीच्या सैनिकांचं कौतुक करतो. आज माझा मी कॉलेजमध्ये जाऊन असं सांगेल की माझा हा माझा जवळचा मित्र आहे लंगोटी यार आहे, त्याने त्याचे सुद्धा हे जे अनुभव शेअर केले ते मी माझ्या कॉलेजमध्ये सांगेन आणि त्याला बोलून त्याचा सुद्धा मी सत्कार करण्याचा प्रयत्न करेन. या वयामध्ये हे जे तुमचे मित्र इचलकरंजीतील जे अतिशय एक चांगला संदेश देत आहेत की एखाद्या ठिकाणी एन्जॉय न करता आपण एक स्वच्छता मोहीम राबतोय, ते देखील एक काहीतरी छोटासा संदेश देशासाठी करत आहेत. काय फील होतंय तुम्हाला? हे असलं बघून चांगलं वाटतंय, मनाला समाधान वाटतंय की बाबा प्रत्येक माणूस एक देशासाठी काहीतरी करण्याची. तुम्हाला असं बरं वाटतंय की बाबा मी ज्यांच्यासाठी सीमेवर लढलो ते माझे मित्र आज काही ना काहीतरी चांगला संदेश देत आहेत? बरं वाटतंय ते ऐकून बरं वाटलं की मी देशासाठी जे थोडं आयुष्य घालवलं तर माझ्या मित्रांनी पण देशासाठी इथं काहीतरी करायला लागले. थोडंफार त्यांचं पण योगदान देशाला लागायला लागलं. स्वच्छताच्या अभियाना म्हणजे अभियाना संघ तर लागाल कमीत कमी देशाला थोडंफार तर योगदान द्यायचं लागलं असं वाटतं. ठीक आहे, धन्यवाद. कुठून आलात दादा आपण? आम्ही सांगलीतून आलेलो आहे. बर. हा, आम्ही इथे विसागडला आलेलो देवदर्शनाला. जाता जाता आम्ही जेवण करून इथं जात आहे. इचलकरंजीवरून जे लोक आलेले आहेत स्वच्छता अभियान करायला त्याबद्दल त्यांचा आम्ही आभारी आहोत. आम्ही सुद्धा त्या प्रकारे स्वच्छता अभियान हे ते ह्या गोष्टी राबवतो. जस्ट एरिया चांगला असल्याकारणानं, वातावरण चांगलं असल्याकारणानं आम्ही ते जेवण करून आम्ही इथून पूर्ण स्वच्छता करून आम्ही सुद्धा जिथून मिरजेला सांगलीला जाणार आहे. आम्ही जाणार आहे. हो.
साहेब इथं लोक कचरा टाकून जातात त्याबद्दल काय मत आहे तुमचं? स्वच्छतो शक्यतो लोकांनी पण समजून घ्यायला पाहिजे की कचरा टाकू नये. आणि दुसरी गोष्ट हे वातावरण आहे, त्या वातावरणात त्याचा अनुभव चांगला येतोय. निसर्गाचा आनंद घेतला पाहिजे, आनंद घेणं गरजेचं आहे निसर्गाचा. त्या हिशोबाने निसर्गाचा आनंद घेऊन आपले जे आपण जे जे दुर्लक्ष करतो ज्या गोष्टीवर, कचरा टाकणं ह्या गोष्टी ह्या गोष्टीवर आपण दुर्लक्ष न करता आपण सचेत आपण राबून चांगल्या हिशोबानं आपण जाणं गरजेचं आहे. अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीने इचलकरंजीच्या या लोकांनी इथे स्वच्छता मोहीम राबवली. हा संदेश खरोखर आजच्या पिढीने घेण्याची गरज आहे. कित्येक लोक इथे येतात आणि आपली जेवणाला आणलेली पत्रावळी, पाण्याच्या बाटल्या, अनेक वस्तू इथे टाकून जातात. त्या जाताना सोबत घेऊन गेल्या किंवा एखाद्या कचरा कुंडीत टाकल्या तर त्याचा उपयोग होईल, नाहीतर या आलेल्या ठिकाणाचा टोटल दुरुपयोग होईल. आपण पाहिलंच मगापासून की कशा पद्धतीने टाकले होते. इथे काही लोकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या तर त्यांना इथे बसायला जागा देखील नव्हती. आज रविवारचा दिवस आहे, सकाळीचे 11 वाजलेले आहेत, परंतु जर या मंडळीने इथे स्वच्छता केली नसती तर या महिला मंडळींना इथे बसायला जागा मिळाली नसती. तर इथून पुढे आपणही दर्शकांनो आपणही हा संदेश द्या की जेणेकरून आपण कुठेही जाता त्या ठिकाणी आपण आपली तिथली स्वच्छता घेऊन जायची, कुठेही घाण करून जायचं नाही, जेणेकरून एखाद्या मंडळीला स्वच्छता मोहीम राबवावी लागेल. धन्यवाद.